नमस्कार कसे आहात सगळे मी पूनम तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूनम फूड कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत पंजाबी छोले भटोरे घरच्या घरी कसे बनवायचे छोल्यासाठी लागणारा मसाला तुम्ही देखील घरच्या घरी बनवू शकता घरातलेच साहित्य वापरू आणि भटोरे जास्त कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं बिना इनो किंवा बिना सोडा न वापरता तुम्ही देखील असे शंभर टक्के फुगणारे भटुरे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी पुन्हा फुडकट्याला कट्टायला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोनशे ग्राम छोले घेतले होते ते मी जास्तीत जास्त तुम्हाला सहा ते सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे टाईम कमी असेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही किमान चार तास तरी हे छोले पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत भिजूम झाल्यानंतर तुम्हाला हे कुकरला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी जेवढे छोले असतील त्याच्या डबल तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चहा पावडर किंवा ग्रीन टी किंवा टी बॅगमध्ये तुम्ही प्रकारे ले 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 अशा प्रकारे चहा पावडर घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये शिजवू शकता तर इथे मी चहा पावडर घेतलेली आहे कॉटनचा कपडा स्वच्छ घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चम्मच चहा पावडर घेऊन अशा प्रकारे घट्ट त्याची गाठ बांधून घेतलेली आहे त्यानंतर चवीपुरता मीठ घ्यायचा आहे आणि हे कुकरला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत छोला मसाला बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत एक चम्मच इथे मी धणा घेतलेला आहे सात ते आठ इथे मी लवंग घेतलेला आहे एक चम्मच बडीशेप घेतलेली आहे बडीशेप आपल्याला इथे वापरायचीच आहे एक चम्मच इथे मी जिरं घेतलेलं आहे त्यानंतरनं सात ते आठ इथे काळी मिरी घेतलेली आहे हवं असेल तर तुम्ही हे देखील ह्याच्यामध्ये लाल भाजू शकता तर आता मीडियम गॅसवरती हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला कलर चेंज होतोपर्यंत आणि एकदम वास घुमेपर्यंत रूममध्ये हे भाजून घ्यायचे आहेत जेव्हा कलर चेंज होईल त्यानंतर आपण हे सेपरेट प्लेटमध्ये काढून थंड झाल्यानंतर ना बारीक करून घ्यायचं आहे आता मी त्याच पॅनमध्ये दोन मीडियम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहे दोन मिडियम आकाराचे कांदे सात ते आठ पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे तुम्ही मोठ्या भांड्यात देखील हे भाजून घेऊ शकता मला ह्या भांड्यामध्ये भाजता येतं त्याच्यामुळे मी त्याच पॅनमध्ये हे सर्व गोष्टी भाजत आहे एक ते दोन थेंब टाकून ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत हे भाजून झाल्यानंतर आपण हे पण थंड करून मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊयात कांदा टोमॅटो आलं आणि लसूण आपलं थंड झालेलं आहे दोन इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपण जे मसाले भाजून घेतले होते सर्व गोष्टी आपण साथच मिक्सरला थोड्यासा पाण्याचा वापर करून अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर आपण इथे लाल मिरची वापरल्यामुळं ह्या पेस्टला कलर किती सुंदर आलेला आहे आता आपले छोले देखील शिजलेले आहेत आता ह्याचे आपण चहा पावडरची पिशवी जी आहे ते बाजूला काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपले छोले व्यवस्थित शिजलेले आहेत आणि हे छोल्यातलं पाणी जे आहे ते फेकून द्यायचं नाही आपल्याला हे रस्त्यासाठी वापरायचं आहे त्यामध्ये मी थोडंसं चार ते पाच चम्मच तेल घेत आहे तेल गरम झालं की जिरे आणि आणि थोडीशी हिंग आपल्याला घ्यायची आहे दोन ते तीन तमालपत्र घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे छोल्यांचं त्यात ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित कलर चेंज होतोपर्यंत शिवाय ह्यातलं पाणी आटेपर्यंत हे तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत जेव्हा ह्याचा कलर चेंज होईल आणि हा मसाला सुका पडेल त्यावेळेस आपल्याला थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच इथे मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच इथे मी घेतलेला आहे थोडासा गोडा मसाला आणि त्यानंतरनं थोडीसा इथे मी घेतलेला आहे धना मसाला ह्या सर्व गोष्टी एक्झिव करून घ्यायच्या आहेत मसाल्यांसोबत भाजून घ्यायच्या आहेत धना मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला जर ॲड करायचं नसेल तर तुम्ही ॲड नाही केला तरी चालेल हे मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतरनं छोल्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून झालं की मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आपले तेलवरती पण आलेलं आहे आणि कलर हे लाल लालसर झालेला आहे त्यानंतरनं तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण छोले शिजवताना देखील मीठ वापरलं आहे त्या अंदाजाने तुम्ही ह्या स्टेजला थोडंसं मीठ टाकू शकता आता हे भाजून झाल्यानंतर उरलेले आपले जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक मिनटं मीडियम फ्लेमवरती त्यानंतरनं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे त्याच्या आधी थोडीशी बारीक चिरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आता हे सर्व गोष्टी एक साथ हलवून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं आपल्याला इथं थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी साधारण एक कप गरम पाणी घेत आहे तुम्हाला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जर तुम्हाला अशाच टाईपमध्ये कन्सिस्टन्सी हवी असेल तुम्ही पाणी ॲड नाही केलं तरीही चालेल मला थोडासा रस्सा हवा होता म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे आता पाणी ॲड करून झाल्यानंतर मीडियम गॅसवरती पाच मिनटं हे छोले आपल्याला असेच ठेवायचे आहेत तुम्ही देखील बघू शकताय कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेला आहे देखील छान झालेला आहे त्यानंतर आता आपण तडका देऊया तडका देण्यासाठी इथे मी दोन चम्मच तेल घेतलेलं आहे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहेत थोडंसं हिंग घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच इथे मी लाल मिर्च पावडर घेत आहे हे सर्व गोष्टी व्यवस्थित तेलामध्ये तडतडल्यानंतर ना मग आपल्याला ह्याचा तडका द्यायचा आहे छोल्यांना आता आपण ह्याला तडका देऊयात झालेला आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवून द्यायचं आता हे छोले आपले खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आता आपण भटुरे बनवण्यासाठी पीठ म्हणून घेऊयात इथे मी मैद्याचा वापर करत आहे भटुरे बनवण्यासाठी मैदा इथे मी दोन कप घेतलेला आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता दोन कप मैद्याला इथे मी चार चमच रवा घेतलेला आहे आणि छोटी वाटी दही घेतलेला आहे दह्यामध्येच मी थोडीशी एक चम्मच साखर ॲड केली होती त्यानंतरनं थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ देखील ह्याच्यामध्ये ॲड दे करायचं आहे ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आपण भटुरे बनवण्यासाठी इनो किंवा सोड्याचा वापर करणार नाही फक्त दह्याचा वापर करणार हो। आहोत तर ह्या सर्व गोष्टी एकजीव करून झाल्यानंतर ना थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे काय करायचं आहे पीठ म्हणून घ्यायचं आहे घट्टसर असं पुरीसारखं आपण ह्याची कनेक मळून घ्यायची आहे तुम्हाला दोन तास हे पीठ भिजत ठेवायची काहीही गरज नाही फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही अशा प्रकारे जर पीठ मळून घेतलं तर तुम्ही लगेच भटुरे बनवायला घेऊ शकता आता आपण हे मळून झालेलं आहे फक्त दहा ते पंधरा मिनटं आपण हे रेससाठी ठेवून देऊयात पंधरा मिनटानंतर तुम्हाला पुन्हा एकदा हे व्यवस्थित एक मिनिटापर्यंत तुम्हाला हे मळवून घ्यायचं आहे जर तुम्ही अशा प्रकारे मळून घेतलं तर तुम्हाला दोन तास हे जे पीठ आहे ते भिजत ठेवायची काहीही गरज नाही त्यानंतर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेवढ्या वेळ तुम्ही हे मळ चाल तेवढेच तुमचे जे, जे भटुरे आहे, ते खुसखुशीत कुरकुरीत आणि जास्त वेळेपर्यंत फुलणारे राहतील त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे हे म्हणून घ्यायचं आहे म्हणून झाल्यानंतर एक छोट्याशा आकाराचा गोल गोळा घ्यायचा आहे जे तुम्हाला आता ज्या साईजचा भटुरा हवा आहे त्या साईजचा तुम्ही गोळा बनवून घेऊ शकता मी थोडासा पुरीपेक्षा मोठा इथे गोळा घेतलेला आहे इथे मी पिठाचा किंवा तेलाचा कशाचाही वापर केलेला नाही आहे तुम्हाला असंच हे लाटून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी जर खूपच चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा वापर करा पिठाचा वापर करू नका पिठाचा जर जा जास्त वापर केला तर तुमचा तेल जास्त पिण्याची शक्यता आहे भटुरा आणि हे फुलणार अजिबात नाही त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हे जे आहे भटुरा लाटून घ्या सगळीकडून एकसारखा गोलाकार तुम्हाला हा भटुरा लाटून घ्यायचा आहे आणि थोडासा जाडसरही ठेवायचा आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा भटुरा तळून घ्यायचा आहे तुम्ही देखील बघू शकता हा आपण न हलवता तेलामध्ये एकदम मस्त असा फुगतो फुगत आहे आता हे फुगल्यानंतरनं पुन्हा एकदा हा आपण आलटून पालटून घ्यायचा आहे साधारण इथे एक ते दोन मिनटं मिडियम गॅसवरती हा भटोरा मी एकदम कडक असा तळून घेतलेला आहे तुम्ही देखील बघू शकता कलर चेंज झालेला आहे ह्या ठिकाणी आपल्या भटुऱ्याचा तुम्ही देखील अशा प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये भटुरा रेसिपी बनवू शकता बिना इनो सोड्याशिवाय आणि छोले मसाला तुम्ही घरच्या गर घरी बनवून चमचमीत छोले बनवू शकता तर आपले इथे सगळे भटुरे तयार करून झालेले आहेत तुम्ही देखील बघू शकता आपले भटुरे किती फुललेले आहेत आणि चमचमीत छोले देखील आपले तयार करून झालेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी पुन्हा फुटकार्टला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तुम्ही देखील छोले भटुरे असे बनवून नक्की खा